भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून शनिवारी त्यांच्या विजय निर्धार यात्रेला मुरबाडमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी सांबरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं उत्साहात स्वागत केलं गेलं. तसंच विविध पक्षांचे नेते आणि असंख्य कार्यकर्त्यांनी निलेश सांबरे यांना पाठिंबा देत जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेशही केला. त्याचप्रमाणे सांबरे यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन मुरबाडमधील शेतकऱ्यांनी त्यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढली. फक्त आणि फक्त गावागावामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्यांना काढण्याचं काम केलं, त्यांना त्रास देण्याचं काम केलं, खोट्या पोलीस केसेस करण्याचं काम केलं. विकासाचा आलेला निधी हा स्वतःचा कमिशन वरती कसं घेता येईल एवढंच त्यांनी काम केलेलं आहे. मी आपल्याला नक्कीच सांगतो 5-10 लाखाचं काय 10,000 कोटीचं जरी विकास काम आला तर त्याच्या एकही रुपयाला मी शिवणार नाही. राजकारणातून आलेला पैसा हा माझा कमावण्याचा साधन नाहीये. माझ्या मेहनतीच्या पैशावर मी आनंदी आहे आणि आपल्या सर्वांच्यासाठी सांगतोय खासदार मला नाही व्हायचं आहे तर आपल्याला सर्वांना खासदार बनवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आता कुठल्या कार्यकर्त्याला निरोपाची वाट बघू नका, कुठल्या नेत्याच्या निरोपाची वाट बघू नका. आज उमेदवार म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय, आजपासून तुम्ही पुढचे 10 दिवस एकदम डोळ्यात तेल घालून अगदी एकजून होऊन कामाला लागा. या मुरबाड मधून खूप साऱ्या आपल्याला अपेक्षा आहेत आणि मुरबाडचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्याचे मला बंधनकारक असेल एवढं या प्रसंगी सांगतो. कोणाचीही वाट बघू नका. मला हा पक्षाचा नेता सांगेल, त्या पक्षाचा नेता सांगेल, आपल्याला सर्वच पक्षाचे नेते ज्यांना ज्यांना या खासदारांनी त्रास दिला ते सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतात.